सहारे आणणारी आहे. एक मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून रात्रीच्या वेळी होम व्हिजिटला गेलो. झोपडीमध्ये आई होती, वृद्ध माता, आजारी, 80-90 वर्षांची. त्याला उठवलं, तो बरोबर आला. झोपडी बाहेरून कडी लावलेली, दार उघडलं. दार उघडताच मरणाची दुर्गंधी, असह्य दुर्गंधी. आत कसं जावं प्रश्न पडला. पुन्हा काळाकुट्ट अंधार, झिरोचा बल्ब नाही, साधा दिवा नाही. व्हिजिट बॅगमधली बॅटरी काढून आत गेलो. कसं बसं तपासलं, सारं अंग सुजलेलं आहे, पल्स पाहायला जागा नाही आहे, इन्फेक्टेड वुंड्स आहेत. न जाणो किती दिवसांपासून तिथेच विष्टा, तिथेच लघवी आहे. जिथे कुत्र, मांजर, एखादं जनावर क्षणभर थांबणार नाही, अशा दुर्दशेमध्ये जन्मदाती आई एका पोतारड्यावर पडलेली. कसं बसं तपासून बाहेर आलो आणि जर्सी गायींच्या गोठ्यात बसलो, प्रिस्क्रिप्शन लिहून देण्याकरता, औषधांचं चर्चा करण्याकरता, चिरंजीवांशी चर्चा केली. प्रिस्क्रिप्शन लिहिलं, पण हे करत असताना जर्सी गायींच्या गोठ्याचं आकलन केलं. अरे, 2-4 जर्सी गायी आहेत, प्रकाशाचा लखलखाट आहे आणि दुर्गंधी नाही आहे, टापटीप आहे, मेंटेनन्स आहे. सहज प्रश्न आला मनात की एक तो गोठा आहे जन्मदात्या गायीचा, आईचा, तो काळाकुट्ट अंधार आहे, ती असह्य दुर्गंधी आहे. एक हा गोठा आहे जर्सी गायींचा आणि इथे प्रकाशाचा लखलखाट आहे, 2-5 बल्ब जळत आहेत, मेंटेनन्स आहे, टापटीप आहे. ये जमीन और आसमान का जो अंतर है इन दो गोठों में, माँ के और गाय के, आईचा आणि गायचा, याचं कारण काय, हे चित्र असं काय, हा प्रश्न माझ्या मनात आला. मला उत्तर शोधायला फार वेळ नाही लागला, माझी खात्री आहे तुम्हाला पण वेळ लागणार नाही. माझ्या मनानं मला उत्तर दिलं, अरे वेड्या, या जर्सी गाई दूध देतात, दूध डेअरीला जातं, आणि आफ्टर ऑल महिन्याकाठी होतो पगार आणि मिळतो पैसा, पैसा आहे. आणि ही अंथरुणाला खिळलेली आई, ना तर दूध देते ना पैसा. दिलं दूध नाही असं नाही तिने, तिच्याच तर दुधावर तू आज उभा आहेस, पण ती वेळ गेली आता, आता तिच्याजवळ तुला द्यायला काही नाही. हा पैसा हे कारण आहे या दोन गोठ्यांमधलं अंतर. जर्सी गाई पैसा देतात दुधाच्या रूपात, जन्मदाती आई आता पैसा देत नाही. माणसं कशी पैशाकरता पिसाळलेली आहेत, आहेत ना. अण्णा हजारेंचा इथे उल्लेख झाला आणि भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन त्यांनी चालवलेलं आहे. हा भ्रष्टाचार शिगेला पोहोचलेला, बोकाळलेला असा आहे. गैरसमज लोकांचा झालाय की स्विस बँकेत डिपॉझिट असल्याशिवाय आपण सुखी होणार नाही. जब तक माल मेरे पास नाही है मैं सुखी नहीं हो सकता, असं मिस इंटरप्रिटेशन. ये बहुत बड़ा धोखा, कुरान ने इसको धोखा कहा है. अल्हा को मुत्तकासुर हत्ता जुर तुमुल मकाबिर. तुम लोगों को एक दूसरों से बढ़कर, बढ़ चढ़ कर दुनिया कमाने की इस धुन ने धोखे में डाले रखा है, गाफिल कर दिया. यहां तक के कब्र में पहुंचने का वक्त आता है, कुठ पर्यंत. कधीतरी लक्षात यावं ना माणसाच्या, मरायची वेळ आली तरी सारी चिंता पैशाची आहे. कब्र में जाने का वक्त आया है, फिर भी पैसा, पैसा और पैसा. जीवन, जीवनाचा उद्देश जणू काही पैसा आहे. हा जन्मच पैसा करता है. समाज मन पण असंच झालेलं आहे आज. जिसके पास पैसा है उसकी इज्जत है, उसका एहतराम है, उससे दोस्ती है, त्याच्या अवती भोवती माणसांचा, मित्रांचा सुळसुळाट है, उसको पसंदी है.
हेच मी जे म्हणालो ना अमेरिकेचं उदाहरण, MCS मुलगा, एक्स प्राध्यापक आई वडील, असा मुलगा जर आपल्या मुलीला भेटला तर काय म्हणतात माहिती आहे लोक, असं स्थळ जर भेटलं, एंगेजमेंट झालं, आमच्या मुलीचं कल्याण झालं, किस्मत जाग काय, खूप चांगला खूप चांगलं स्थळ मिळालं. म्हणजे काय, मुलगा MCS आहे, अमेरिकेतल्या कंपनीत आहे, पॅरेंट्स पण पेन्शनर आहेत, एक्स प्राध्यापक आहेत, मुंबईत बंगला आहे, आमच्या मुलीचं कल्याण झालं. थोडंसं थांबा, काही दिवसांनी कळेल काय झालं नेमकं ते. निव्वळ भौतिक बाजू. जीवनाचा उद्देश जो आहे, आज इथे चर्चा ज्या विषयावर करायची आहे ही आहे, सद्य ट्रॅजेडी ही काही प्रश्न आहेत की जीवनाचा उद्देश, वास्तविक उद्देश न जाणता लोक जीवन जगत आहेत. मकसद जिंदगी से बेखबर और जिंदगी जी रहे, पता नहीं जीना क्यों है, पता नहीं क्यों यहां आए, ठाउकच नहीं यश कशात आए, शोधात है, मंजिल का पता नहीं है और सफर तो कर रहे, जायचं कुठं ठाऊक नाही आणि बॅग घेऊन नाशिक रोड स्टेशनवर तर आलेले आहेत. ओ साहेब कुठं चाललेत, डॉक्टर साहेब कहाँ जा रहे हो, इंजिनियर साहेब किधर जा रहे हो, जरा बैरिस्टर साहेब कहाँ जा रहे हो बताए, कहाँ जा रहे हो, कुठं चाललात, काय विचारता, किधर जा रहे हो, क्या पूछते हो, जिधर लोग जा रहे उधर जाएंगे, चलो तुम उधर को, हवा हो जिधर को, जिकडे लोक चाललेत तिकडे जाऊ, लोक चाललेत पैशाच्या मागे, लोक चाललेत स्विस बँकेच्या दिशेनं, आपणही तिकडे जाऊ, चलो तुम उधर को, पता नाही मंजिल का पता नाही, जीवनाचा उद्देश ठाऊक नाही. तुम्ही प्रॅक्टिकल अनुभव घ्या, विचारा शिकल्या सवरलेल्या मुलांना जीवनाचा उद्देश काय आहे, ये खाओ पियो और मजे उड़ाओ, ये जिंदगी का मकसद है जनाब, तो एंजॉय, एंजॉयमेंट, चंगल चंगलवाद, खाओ पियो और मजे उड़ाओ. जिंदगी हंसने गाने के लिए, खा पिया निमोज मजा करा, यही जिंदगी का मकसद है, याच्या व्यतिरिक्त जीवनाचा काही उद्देश नाही. शिकल्या सवरलेल्यांच्या मन मस्तिष्कात हे बसलेलं आहे जीवनाविषयी, त्याच्यामुळं हा भौतिकवाद, हा चंगळवाद, त्याच्यामुळं फक्त ही एकच साईड तिलाच महत्व आहे, एक साईड पॅरालिसिस झालेला आहे. क्या आहे जिंदगी का मकसद, काय आहे जीवनाचा उद्देश, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. सुख कशात आहे नेमकं, हा प्रश्न आहे तो, कुठं कसं मिळेल हा प्रश्न आहे तो, सुख कशात आहे. मकसद जिंदगी को जानना, जीवनाचा उद्देश काय आहे त्याचा परिचय, हा जन्मच मुळात कशा करताय वास्तविक परिचय, त्याची ओळख, ही काही प्रश्न आहेत. आणि या प्रश्नांची उत्तरं इथं थोडासा वेळ आपला घेईल, मेडिसिनमध्ये नाही आहेत, सर्जरीमध्ये नाही आहेत, केमिस्ट्रीमध्ये नाही आहे, फिजिक्समध्ये नाही. तुम कोण हो, तुम्हारी जिंदगी का मकसद क्या है, तुम्हारा निर्माता कौन है. तुकोबाजी म्हणताय तापोला तो एक देव करूनी घ्यावा, ते नवीन जीवा सुख नवे, येरती माईके दुःखाची जनती. कोण आहेस तू, तुझा स्वतःचा परिचय, स्वाध्याय ज्याला म्हणतो, ओळख, परिचय, स्वतःची ओळख, स्वतःचा परिचय. ट्रेजेडी ये है कि आज का लिखा पढ़ा इंसान अपने आप को नहीं जानता, त्याला स्वतःचीच ओळख नाही आहे. तर निर्माता तर खूप लांब आहे, और मकसद जिंदगी भी बहुत दूर की बात है, वो अपने आप को नहीं जानता है कि तुम खुद कौन हो. तो ये जे प्रश्न आहेत
यांना डील करणारा जो विषय आहे तो आहे अध्यात्म, वो है ये कुरान, ज्यातल्या अध्याय नंबर 102 मधल्या काही ओव्या सुरुवातीला मी आपणा सर्वांसमोर ठेवल्या. या प्रश्नांची मानवी जीवनाशी घनिष्ठ संबंध असणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं मिळतील आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये तुकोबांच्या गाथेमध्ये. या गाथेतील एका अभंगाचा मी संदर्भ दिला. ये तुम कौन हो, तुम्हारी जिंदगी का मकसद क्या है, तुम्हारा निर्माता कौन है, और जिंदगी जीवनाची व्यापकता काय आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आज तर असा समज आहे की पैदाइश से लेकर मौत बस यही जिंदगी, मर गए और मिट्टी में मिल गए, राख झाली, दफन केलं माती झाली, अग्नि दिल्यावर राख होते, कब्रस्ताना दफन केलं माती झाली, खेळ संपला. पैदाइश से मौत बस यही जिंदगी, मृत्यूच्या पलीकडे जीवनच नाही आहे मुळात, असा समज आहे. उस पार कुछ नहीं, जो कुछ है इस तरफ है. मेलं मातीत गेलं म्हणजे खेळ संपला, पलीकडे काय नाही, मग जे काय आहे ते अलीकडेच आहे. जो कुछ करना है इधर ही कर लो, एन्जॉय. व्यापकता काय आहे, खरोखरच मृत्यू किंवा राख किंवा माती म्हणजे एंड, की मृत्यूच्या राख झाल्याच्या माती झाल्याच्या पलीकडे पण जीवन आहे, काय आहे वास्तव. या प्रश्नांची उत्तर या अध्यात्मामध्ये आपल्याला मिळतात. आणि हे काय खूप मोठाली टेक्स्टबुक नाही आहेत, खूप छोटाली पुस्तकं आहेत. आणि